यंदाचं वर्ष हे भारतासह जगातल्या अनेक देशांसाठी निवडणुकांचं वर्ष आहे. ब्रिटनमध्ये आज पंतप्रधानपदासाठीची निवडणूक पार पडतीये आणि त्यासाठी गुरुवारी मतदान घेतलं जात आहे आणि उद्या म्हणजे शुक्रवारी निकाल हाती येणार आहे. नेमकं कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर यंदा ब्रिटनमधली निवडणूक झाली, ओपिनियन पोलमध्ये नेमकं कुणाला वर्चस्व असल्याचं बघायला मिळालं, पाहूया या खास रिपोर्टमध्ये. ब्रिटनमधल्या निवडणुकांमध्ये सत्ता पालट होणार, ऋषी सुनक यांच्या समोर लेबर पार्टीचं तगडं आव्हान, गुरुवारी मतदान, शुक्रवारी लागणार निकाल. ब्रिटनमधल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडतंय आणि आज रात्रभरामधून मतमोजणी होऊन शुक्रवारी पहाटे त्याचा निकाल लागेल. त्यामुळे सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षच पुढची टर्म गाजवणार की सत्ताधारी पक्षाची सद्दी यंदाच्या वेळेला संपुष्टात येणार आणि सत्ता पालट होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे केयर स्टार्मर हे पंतप्रधान पदासाठीच्या यंदाच्या वेळी आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे सुनक यांच्या समोर एक तगडं आव्हान सुद्धा उभं आहे. डिसेंबर 2019 झालेल्या निवडणुकीच्या नंतर कार्यकाळ संपण्याच्या 6 महिने आधीच या निवडणुका पार पडताना दिसतायत. कशी होते ब्रिटनची निवडणूक? 5 कोटी मतदार ब्रिटिश खासदारांची निवड करणार. ब्रिटनमध्ये 1650 मतदारसंघ आहेत तर बहुमताचा आकडा आहे 326. प्रत्येक मतदारसंघातील मतदार खासदाराची निवड करणार आहे. मतदारसंघामधून निवडून आलेले खासदार स्थानिक नागरिकांचं प्रतिनिधित्व करणार. अपक्ष उमेदवार सुद्धा ही निवडणूक लढवू शकतात. ब्रिटनच्या नागरिकांसह ब्रिटनमध्ये राहणारे कॉमनवेल्थ देशांमधले नागरिक सुद्धा मतदान करू शकतात. ज्या पक्षाला 50% जास्त जागा त्याचं सरकार बनेल. युकेच्या निवडणुकीतली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे इथे भारतीय नागरिक सुद्धा मतदान करू शकतात. म्हणजे सगळे भारतीय नागरिक नाहीत, पण माझ्यासारखे भारतीय नागरिक जे इथे कामानिमित्त राहत असतात. कारण भारत हा कॉमनवेल्थचा भाग आहे, त्यामुळे अनेक भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक सुद्धा इथे मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतात, मतदानाचा अधिकार बजावतात. आणि आम्ही फक्त मतदानच करू शकत नाही तर आम्ही निवडणुका सुद्धा लढवू शकतो. निवडणुकीपूर्वी केलेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये विरोधी लेबर पार्टीला बहुमत मिळत असल्याचं दिसून आलंय. तर ओपिनियन पोलनुसार ब्रिटनमध्ये 14 वर्षांपासून सत्ता गाजवणाऱ्या ऋषी सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल असाही अंदाज आहे. मागच्या वेळच्या 2019 निवडणुकीमध्ये सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 365 जागा मिळाल्या होत्या, तर केएस स्टारच्या मजूर पक्षाला 202 आणि लिबरल डेमोक्रॅटिकला 11 जागा मिळाल्या. मात्र ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये सरकारला आलेल्या अपयशामुळे सत्ताधाऱ्यांबाबत मतदारांमध्ये रोषाचं वातावरण आहे. त्यामुळे यंदाच्या वेळी सत्ता पलट होईल असं तिथले राजकीय विश्लेषक सांगतायत. निवडणुकीमध्ये गाजलेले टॉप 5 मुद्दे: अर्थव्यवस्था, आरोग्य, अवैध प्रवासी, निवास आणि पर्यावरण. इथे नियमांमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही एकतर ब्रिटिश नागरिक असणं आवश्यक आहे किंवा कॉमनवेल्थ राष्ट्रांमधल्या एका देशाचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझ्यासारखा एखादा भारतीय नागरिक सुद्धा, भारतीय पासपोर्ट असलेला माणूस सुद्धा या देशाचा पंतप्रधान बनू शकतो. तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे सोनिया गांधींच्या परदेशी मूळाचा मुद्दा खूप गाजला होता, पण इथे तर परदेशी मूळ सोडा परदेशी नागरिक असलेले लोक सुद्धा तांत्रिकदृष्ट्या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. ब्रिटनमध्ये मागच्या 70 वर्षांच्या काळातही जितका कराचा दर नव्हता तितका कराचा बोजा सध्या नागरिकांवर आहे. सेवा सुविधांवरती खर्च करण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पुरेसा पैसा नाही आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था हाच मुद्दा यंदाच्या निवडणुकीमध्ये कळीचा ठरला, ज्याच्या आधारावरती ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे ब्रिटनमध्ये नेमकं कुणाचं सरकार आता सत्ता स्थापन करणार हे आता शुक्रवारची पहाट ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.